येवला तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने अनेक गावांवर लॉकडाऊनची टांगती तलवार लटकली असून प्रांताधिकारी कार्यालयात या संदर्भात तातडीची बैठक घेण्यात आली. दिनांक 18 ऑक्टोबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयात सोपान कासार यांच्या अध्यक्षतेखाली येवला तालुक्यातील वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पारेगाव येथे 8 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तसेच ज्या गावांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या 10 च्या पर्यंत गेल्यास त्या गावांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात येईल अशी माहिती प्रांताधिकारी सोपान कासार यांनी दिली. दरम्यान तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी वाडी वस्त्या शेतकऱ्यांच्या बांधावर गावालगत लसीकरणासाठी टीम तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीसाठी तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी डॉक्टर उमेश देशमुख, तालुका वैद्यकाधिकारी डॉक्टर हर्षल नेते, पालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदूरकर, शहर पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडांगळे, तालुका पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, नगरसूल आरोग्य केंद्राचे डॉक्टर जितेंद्र डोंगरे, येवला रुग्णालयाचे डॉक्टर सोनवणे, पोलीस हवालदार चंद्रकांत निर्मळ यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट आढळून तेथे त्या प्रत्येक पेशंटमागे 10 पेशंटचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून जे पेशंट पॉझिटिव्ह आढळतील त्यांना तातडीने DCHC मध्ये किंवा खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्याची व्यवस्था करतो. गृह विलगीकरणामध्ये आपण एकही पेशंटला ठेवत नाही, जेणेकरून आपल्याकडं त्याचा संसर्ग होणार नाही. ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट सापडेल ते गाव 100% कसं लसीकरण करता येईल हा एक आपला प्रयत्न आहे. त्याचबरोबर जे लोक आपले नियमाचं पालन करणार नाही त्यांच्याविरुद्ध देखील कडक कारवाई करण्याच्या सूचना मी नगरपालिका, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि याची अंमलबजावणी आम्ही सातत्याने करत आहोत. तर माझं असं आवाहन आहे येवला शहरातील आणि तालुक्यातील सर्व नागरिकांना, करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, आहे ते पेशंट कमी व्हावे यासाठी सहकार्य करावं, करोना नियमाचं संपूर्ण पालन करावं आणि आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती. आज रोजी करोनाचे 81 पॉझिटिव्ह पेशंट आहेत, त्यामध्ये शहरामध्ये 10 पेशंट आढळून आलेले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 71 पेशंट आहेत. साधारणतः 8 गावामध्ये 34 पेशंट आहेत आणि उरलेल्या 24 गावामध्ये 37 पेशंट आहेत. तर ज्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त पेशंट आढळून आले अशी गावं गेल्या 15 दिवसामध्ये आपण त्याच्यावर निर्बंध लावलेले होते, जेणेकरून स्थानिक ग्रामपंचायत आणि स्थानिक अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तिथल्या मुवमेंट आपण रिस्ट्रिक्शन केलेल्या होत्या. आता त्याच्यामध्ये पुरणगाव, दुधगाव, पाटोदा या गावांचा समावेश होता, एरणगाव देखील होता. आता हे रिस्ट्रिक्शन केल्यामुळे त्या ठिकाणची पेशंटची संख्या आज 2 आणि 3 वर आलेली आहे. साधारण एरणगावमध्ये 3च पेशंट आहेत किंवा गवणगावमध्ये 4 पेशंट आहे, पुरणगावमध्ये 5 आहेत आणि अशी पेशंट संख्या ज्या ज्या ठिकाणी वाढलेली दिसेल त्या त्या ठिकाणी आपण शासनाचे निर्बंध तिथे लागू करणार आहोत. कारेगाव या ठिकाणी एकदम 10 पेशंट आढळून आल्यामुळे आपण स्थानिक प्रशासनाच्या आणि ग्रामपंचायतच्या मदतीने तिथे निर्बंध लागू केले. लोकांची मुवमेंट देखील तिथे कशी थांबवता येईल, पेशंट कसे कमी करता येईल, लसीकरण कसं वाढवता येईल, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसं करता येईल हा आपला प्रयत्न चालू आहे. पारेगाव आता तिथे पेशंट समजा 12 पेशंट होते, आता तिथे पेशंटची संख्या आज कमी पण झालेली आहे. साधारण आज त्या ठिकाणी 5च पेशंट आहे, म्हणजे 7 पेशंट त्यातून बरे पण झालेले आहे. तर जी पेशंट संख्या वाढू नये यासाठी एक साधारण 1 आठवड्याभरासाठी आपण हे निर्बंध ठेवू. आठवड्यामध्ये जर पेशंट बरे झाले तर ते रिलीज पण करण्यात येतील. निर्बंध लावणे हा आपला काही उद्देश नाही, लोकांना त्रास देण्याचा उद्देश नाही, परंतु करोनाची लागण पसरू नये, सणासुदीच्या दिवसामध्ये लोकांना त्रास होऊ नये म्हणून हे थोडेसे आपण निर्बंध शासनाचे जे आहेत ते लागू करत आहोत.